रेमडेसिवीर कंपनीतूनच होत होती चोरी, मुख्य सूत्रधारास अटक। रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी आडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 85 रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत केली असून यामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे। पाहूयात सविस्तर वृत्त। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या पंचवटीतील केके बाग कॉलेज परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली। या परिसरात पोलिसांनी सापळा रचत 4 जणांना अटक केली। विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये 3 युवती परिचारिकांचा समावेश होता आणि या तिन्ही युवती शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या। या आरोपींकडून 2 इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतले होते। दरम्यान या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांना वाटत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली। चौकशीचे चक्र फिरवल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली आणि अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक करून या टोळीकडून तब्बल 85 इंजेक्शन हस्तगत केले। या टोळीतील मुख्य आरोपी सिद्धेश पाटील हा पालघरमध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीत काम करत होता। त्याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकत त्याच्याकडून 63 इंजेक्शन हस्तगत केले आहेत। बोईसर एमआयडीसी या ठिकाणी एक कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्सचं उत्पादन केलं जातं, त्या कंपनीतील जे एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईजनं त्या कंपनीतनं इंजेक्शन्स त्या ठिकाणी अनधिकृतपणे बाहेर काढली होती आणि त्या इंजेक्शन्सच्या काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यात होती। तर त्या अनुषंगाने काल पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्याच कंपनीतील एक आरोपी जो आहे सिद्धेश पाटील याच्या घरी त्या ठिकाणी छापा घातला असता त्याच्याकडे एकूण 63 वाईल्स रेमडेसिवीर इंजेक्शनच्या, ज्याच्यामध्ये 62 वाईल्स या बिना लेबलच्या आणि एक वाईल विथ लेबल अशी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत एकूण 85 वाईल्स याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। आत्तापर्यंत एकूण 9 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि 189,000 मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। एकंदर ज्या कंपनीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्स बनवले जात होते त्याच कंपनीतील एम्प्लॉईज हे काही त्या इंजेक्शन्समधनं अनधिकृतपणे ते इंजेक्शन्स बाहेर काढत होते आणि ते बाजारामध्ये काळ्या बाजारामध्ये चढ्या दरानं गरजू पेशंट्सला आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याची विक्री करत होते असं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे आणि ह्या गुन्ह्याची व्याप्ती वाढलेली आहे। त्या अनुषंगानं फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आणि स्थानिक पोलिसांच्या सोबत त्या कंपनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चौकशी आणि तपास करण्यात येत आहे। एकीकडे नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागत होतं, तर दुसरीकडे अशा संकट परिस्थितीत या इंजेक्शनचा काळाबाजार करत लाखो रुपये कमवण्याचा धंदा हे आरोपी करत होते। नाशिकच्या आडगाव पोलिसांनी अतिशय खोलवर जात उत्कृष्ट पद्धतीने कारवाई करत या टोळीचा मुसका आवळल्याने आडगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेखसह सर्व टीमचे देखील कौतुक होत आहे। प्रवीण काळबांडे, 9 न्यूज, नाशिक।